नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. जसं की बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलेली आहे की मी जॉब करते. माझ्या जॉबचा टायमिंग आहे, मी एका स्कूलवरती टीचरचा जॉब करते, फर्स्ट आणि सेकंड क्लासला शिकवते. फक्त एवढंच आहे आणि मी खूप समाधानी आहे त्या माझ्या जॉबमध्ये. म्हणूनच आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे की महिलांनी जॉब केला पाहिजे की नाही. त्याआधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा कधी माझा व्हिडिओ येईल त्याचं सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन येऊन जाईल आणि मग माझा व्हिडिओ पाहायला मिळेल. माझं एज्युकेशन बऱ्यापैकी झालेलं आहे, बरं झालेलं आहे, डिग्री कम्प्लीट झालेली आहे. त्यानंतर म्हणजे एक स्वप्न असतात बघा, प्रत्येक स्त्रीचेच म्हणावे लागेल, प्रत्येकाचे स्वप्न असतात ज्याचे त्याचे, ज्याच्या त्याच्या परीने जसे ज्या वातावरणात जे जसं वाढलेलं आहे त्याच्यानुसार स्वप्न छोटी मोठी असे असू शकतात. आणि मी पहिल्यापासूनच म्हणजे माझी नाळ खेड्याशी आहे आणि मला फार आवडतात खेड्यातल्या गोष्टी, कारण मी त्या जतन करते, मला सांभाळायलाही आवडतात आणि इन फ्युचरमध्ये माझ्या मुलांना मी तेच देण्याचा प्रयत्न करेल. कारण ना, मी ज्या वातावरणात राहिलेली आहे मला थोडा जरी बदल जाणवला की मला वाटतं कुठेतरी म्हणजे आपल्यासोबत जे महत्त्वाचं आहे ते घेऊन चालावं. मी जॉब का करते, अगदी म्हणजे महिलांनी जॉब का करावा या गोष्टीपासूनच तुम्हाला आज बोलणार आहे. की आज असं अजिबात नसतं की मजबुरी म्हणून जॉब करायची किंवा आवड म्हणून जॉब करायची. हां, आपल्याला ज्या गोष्टीत समाधान मिळतं ते काम करायला नक्कीच सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे, मग ते कोणतंही असो. आणि माझ्या दृष्टीनं मी कधीही समजत नाही की कोणतं काम छोटं आहे किंवा मोठं आहे. ज्यामध्ये आपल्याला समाधान मिळतं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हेच तर मुलांना शिकवायचं आहे की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात मनापासून, जग काय चाललंय, जग कुठे चाललंय, किती पैसा कमवतं, या गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, तर आपण येत्या जीवनाच्या प्रवाहात टिकणारे आहोत. नाहीतर काय होतं, आजकाल जिकडे जास्त ट्रेंड चाललं आहे ह्या गोष्टी नका करू. ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या आपल्याला परवडणाऱ्या आहेत, ज्या गोष्टीतून आपल्याला समाधान मिळणार आहे ह्या गोष्टी कराव्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी, माझं लग्न 2007 साली झालं होतं, त्याच्यानंतर माझं DEd झालेलं आहे. त्यानंतर मी म्हणजे 11 जॉब करत होते, 11 जॉब केला. त्यानंतर घरातल्या परिस्थिती म्हणजे काही कारणास्तव मला जॉब सोडावा लागला, कारण माझ्या मुलांना सांभाळण्याची फार गरज होती. आणि ज्या वेळेत मुलांना गरज आहे वेळ देण्याची त्यावेळेत मी ते स्वीकारलं, कारण मला त्या मुलांपेक्षा महत्त्वाचं माझ्या दृष्टीनं माझ्यासाठी काहीच नव्हतं. मग नंतर मी आत्ता 2018 फ्री झाले, मला वाटलं की मी काहीतरी एक स्वतःसाठी वेळ देऊ शकते. 2019-20 लॉकडाऊनमध्ये वेळ गेला, त्यानंतर थोडंसं म्हणजे घरी बसल्याही मी कधी वेळ वेस्ट घालवलाच नाही, पहिली गोष्ट, कारण मला ना म्हाताऱ्या माणसांसारखं काही ना काही करत राहण्याची फार सवय आहे. मग ते करता करता परत जॉब जॉईन केला 2022, आता कंटिन्यू करत आहे. ते करून घरकामातही कोणताही म्हणजे दिरंगाई किंवा आपल्यामुळे, आपल्या जॉबमुळे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होईल असं कोणतंही मी कधी येऊ दिलेलं नाही. मला हेच सांगायचं आहे सगळ्या मैत्रिणींना, माझ्या ताईंना, की तुम्ही जर असा विचार करत असाल की जॉब केला पाहिजे, करावा का, तर अगदी बिनधास्त करायला पाहिजे. आणि कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, परंतु त्यासोबतच आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याही सांभाळता आल्या पाहिजेत, कारण जबाबदाऱ्यांपासून कधीही सुटका मिळत नसते. त्या पेलवत पेलवत आपल्या आनंदाची जी कामं आहेत ती करावी. मी जॉब करते, देवदेव करते, माझ्या फॅमिलीलाही खूप चांगल्यापैकी सांभाळते असं मला वाटतं, कारण हे माझे कर्तव्य आहेत. आणि आवड आणि कर्तव्य हे दोन्ही कधी वेगळे नसतात, ती सोबतच असतात. मी शाळेतून येते 7:30 ते 3 शाळा असते, 3:30 घरी आली की थोडा वेळ रंगोळा करते. नंतर माझ्या जे डेलीचं रुटीन आहे, मला सकाळी जरी देवपूजेला वेळ नाही भेटला तर मी संध्याकाळची दिवे लागण्याच्या वेळेला माझी राहिलेली देवपूजा, किंवा जर काही व्रत वैकल्य असतील तर अशा पद्धतीनंही देवपूजा करत असते. मला हेच या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं आहे की जॉब करणाऱ्या बायका घरी वेळ देऊ शकत नाहीत किंवा फॅमिलीला वेळ देऊ शकत नाहीत असं अजिबात नसतं, कारण ज्याला ज्या गोष्टीत आवड असते
ती गोष्ट आवर्जून करायला हवी सगळ्यांनी. आणि मी असं म्हणेल की कोणतंही काम छोटं मोठं नसतं, घरात सगळे काम करू शकतात, महिलांनीही जॉब केला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट फक्त समाधानाने, म्हणजे ते एक मजबुरी म्हणून तर मुळात कधीच कोणतंच काम, मग ते घरकामही असू द्या, जर तुम्हाला आवडत नसेल तर मजबुरी म्हणून घरकाम कधीही करू नका. त्या गोष्टीतून काहीतरी आनंद, आवड निर्माण झाली पाहिजे. ती गोष्ट कामं, त्यातून फळही चांगलं मिळतं आणि जे आपल्याला फॉलो करत असतात म्हणजे आपली मुलं, तेही समाधानाने राहतात. कारण त्यांना माहीत असतं, त्यांचे आयडियल जे असतात ना, ते दुसरं कोणी नसतं. पहिल्यांदा त्यांचे पेरेंट्स असतात आणि नंतर त्यांचे जे बाहेर संपर्कात येणारी व्यक्ती किंवा त्यांना जी आवडणारी व्यक्ती असते, ती त्यांची आदर्श बनत असते. त्यामुळे असं जीवनात बना की तुमचा आदर्श कमीत कमी तुमच्या कुटुंबातल्या लोकांनी तरी घेतला पाहिजे. आणि जर जगाच्या भरोशावर बसलात की जगात काय म्हणतील, आपल्याला लोक काय म्हणतील, त्यापेक्षा कसं करावं, त्यांचा सल्ला घ्यावा का, तर तुम्हाला एक अनुभव सांगते माझा, जग कधीही तुमच्या कोणत्याही गोष्टीत ते आनंदी राहत नसतं. हां, तुमच्या जेव्हा तुमची परिस्थिती खूप खालावलेली, खूप दयेची असेल, तेव्हा क्यू करणारी लोक असतील, परंतु जेव्हा तुम्ही सुधारताना दिसता, तीच लोक तुम्हाला फार बदललेली दिसतील. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. परंतु लोकांचं कधी आपल्याला, बघा एक जुनी म्हण आहे, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा.